हे विद्यार्थी मित्रांनो नमस्कार लक्ष करिअर पॉईंटच्या या वेब सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे आपण काल बोलल्याप्रमाणेच गणिताचा एक विषय आज घेतो आहे पाण्याची टाकी व नळ या संदर्भातले बरेचसे प्रश्न सर्व परीक्षांमध्ये आपल्याला येतात परीक्षा, जसं एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पी एस आय एस टी आय तलाठी आता या परीक्षा येणारच आहे येणारच आहेत तर यामध्ये या, या प्रकारचे गणित हे बऱ्याचशा परीक्षांमध्ये असतात तर या संदर्भातला लेक्चर आज आपण बघू पाण्याची टाकी व नळ या प्रकारामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे इनलेट म्हणजे इनलेट म्हणजे टाकीमध्ये किंवा हौदात पाणी भरणारा नळ आणि दुसरा म्हणजे आउटलेट म्हणजे हौद रिकामा करणारा नळ तर यामध्ये जर आपण बघितलं ए एक नळ आहे त्या नळाने एक्स तासामध्ये पाण्याची टाकी भरते म्हणजे एक टाकी भरण्यासाठी ए नळ जर आपण चालू केला तर एक्स तास हा घेतो तर एक तासामध्ये वन डिवायडेड बाय एक्स म्हणजे एक भागीला एक्स भाग त्या टाकीचा भरेल जर बी नळ आणि टी टाकी वाय तासात भरत असेल तर एक तासामध्ये किती भाग भरणार एक भागीला वाय वन बाय वाय त्या टाकीचा भरणार सी नळ त्या टाकीला असेल आणि झेड तासामध्ये त्या टी टाकी रिकामी होत असेल तर एक तासामध्ये रिकामा होणारा भाग म्हणजे एक बाय झेड वन बाय झेड भाग हा टाकीचा रिकामा होईल तर यामधून बरेचसे आपण समीकरण तयार करू शकतो जर ए आणि बी नळ एकाच वेळी चालू केला तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ हा असेल एका तासामध्ये टाकीची भरेल वन बाय एक्स प्लस वन बाय वाय टाकी भरेल म्हणजे एका तासामध्ये एका तासामध्ये एक्स नळाने ए नळाने भरणारी टाकी व बी नळाने भरणारी टाकी या दोघांची बेरीज आपल्याला करावी लागेल जर ए आणि सी नळ एकाच वेळी चालू केलास आणि सी जर हे जर तास सी नळाने टाकी ताक, लवकर रिकामी होत असेल तर त्यामध्ये वन बाय झेड मायनस वन बाय एक्स टाकी यामध्ये रिकामी होईल तर यामधून जे आहे या, या गोष्टी ज्या आहेत आपण काही उदाहरणावरूनच आपण समजून घेऊ कशाप्रकारे हे काम आपल्याला करता येईल ते आपल्याला समजेल उदाहरणानुसार आपल्याला सर्वात पहिले चांगल्या प्रकारे समजून घेता येईल तर पहिलं उदाहरण यामध्ये आपण बघू एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते तर दुसऱ्या आणि दुसऱ्या नळाने ती टाकी सहा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणजे इथे दोन नळ आहेत एका नळाने बारा तासात भरते एका वेळी एक एक नळ जर चालू केला आणि तर दुसरा नळ जो बी नळ आपण पकडला होता तो सहा तासात त्यामध्ये भरते पण इथे काय केलं दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले आहेत तर मग याच्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे करता येईल हे दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल आपण बघू पहिल्या नळाने जी टाकी चालू केल्यास ती बारा तासात भरते म्हणजे एका तासात टाकीचा एक छेद बारा भाग भरणार आणि दुसऱ्या नळाने चालू केला तर दुसऱ्या नळाने टाकी किती भरणार एक छेद सहा भाग भरणार आता काय केलं आपण दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले म्हणजे छेद बारा अधिक एकछेद भाग एका तासामध्ये भरणार मग काय होणार यासाठी एक छेद बारा अधिक एकछेद सहा बरोबर तीन छेद बारा भाग एका तासामध्ये आता टाकी भरेल दोन्ही न एका एका वेळी चालू केल्यास तीन छेद भाग हा एक तासामध्ये टाकी भरेल मग यावरून आपल्याला काढता येईल एका तासामध्ये तीन छेद भाग भरतो तर टाकी पूर्ण भरण्यासाठी टाकणारा वेळ हा असेल बारा छेद तीन म्हणजे चार तासाचा वेळ यावरून आपण काढू शकतो की चार तासामध्ये ही टाकी भरू शकते म्हणून एकाच वेळी जर याचं स्पष्टीकरण आपण एक बघितलं कुठल्याही प्रकारचं उदाहरण आलं तर आपण याप्रमाणे ते सोडवू शकतो ए आणि बी नळ एकाच वेळ चालू केल्यास एक तासामध्ये एक छेद एक्स अधिक एकछेद वाय भाग टाकी भरेल आणि त्यावरून आपण काढू शकतो की एका तासामध्ये एक छेद झेड जर भाग भरत असेल तर टाकी पूर्ण भरण्यासाठी झेड तासाचा वेळ आपल्याला लागेल हे एक आपण चांगल्या प्रकारे उदाहरण काढू शकतो पण याची एक क्लुप्ती आपण बघू म्हणजे कमीत कमी वेळामध्ये हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल हे आपण या क्लुप्तीमध्ये बघू स्पष्टीकरणाचं सारखंच आहे जर तीनशे बारा भाग हा एक तासामध्ये भरतो तर पूर्ण टाकी भरण्यासाठी चार तासाचा वेळ लागेल तर यामध्ये एक सोपी कृपटी आपण बघू यामध्ये जे आहे लागणारा वेळ जो आहे आपल्याला दोन टाक्यां दोन नळांचा एक बारा तास बारा तासाचा आणि दुसऱ्याचा सहा तासाचा मग सुरुवातीला काय केलं आपण बारा गुणीला सहा घेतलं आणि दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यामुळे याची आपण बेरीज केली बारा तास अधिक सहा मग एक आपल्याला समीकरण इथे मिळेल बारा गुणेले सहा भागिले बारा अधिक सहा यावरून जर उत्तर आपण बघितलं तर बहात्तर भागिले अठरा म्हणजे चार तास जे उत्तर आपण इथे काढलं होतं तेच एकदम फास्ट सोप्या पद्धतीने आपण यामध्ये उत्तर काढू शकतो चार तासामध्ये ही टाकी भरेल इथे काय केलंय दोन्ही नळ दोन्ही नळ एकाच वेळी चालू के करताना केल्यामुळे टाकी लवकर भरेल तर इथे काय केलंय आपण सुरुवातीला अंश काय घेतलाय बारा गुणिले सहा म्हणजे बारा तास आणि हे सहा तास याचा गुणाकार आपण घेतला आणि त्याला भागलं कशाने बारा तास अधिक सहा तास म्हणजे ही संख्या आपल्याला जी मिळाली आहे बहात्तर भागिले अठरा म्हणजे चार तासामध्ये हे टाकी भरून येईल असेच उदाहरणे काहीतरी तुम्ही सोडवून बघा तुम्हाला मी उदाहरण देतो आहे त्याचं उत्तर तुम्ही काढून बघा लवकरात लवकर दोन्ही पद्धतीने उत्तर काढा म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवणे सोपे जाईल आता एक उदाहरण दिलं एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळांची टाकी बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल यामध्ये चार तास चाळीस मिनिटे चार तास अठ्ठेचाळीस मिनिटे चार तास बारा मिनिटे चार तास वीस मिनिटे जसं आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं त्याप्रमाणे आपण याचं उत्तर काढू शकतो आणि जे क्लुप्ती वापरली त्याचा सुद्धा वापर करून तुम्ही याच्यामध्ये उत्तर काढू शकता पण या उदाहरणामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जर उत्तर आपलं दशांशमध्ये आलं दशांश चिन्हामध्ये मध्ये दशांशामध्ये आलं तर त्याचं रूपांतर आपल्याला मिनिटात करावं लागेल म्हणजे आलेल्या दशांश चिन्हाला तुम्ही दशांश चिन्हा नंतरची जी संख्या आली त्याला साठ ने गुणा म्हणजे तुम्हाला येणारे जे उत्तर आहे ते मिनिटांमध्ये मिळेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो यातलाच आपण या एक दुसरा नमुना आता बघू यामध्ये एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल मग काय याच्यामध्ये पहिलं जे होतं सहा तासात भरते व रिकामी चार तासात होते म्हणजे रिकामा करणारा नळ हा फास्ट आहे तर याच्यामध्ये हे प्रकारे त्यासाठी भरलेली टाकी आपल्याला ला लागेल हे लक्षात घ्या भरलेली टाकी रिकामी केव्हा होईल जेव्हा रिकामा होणारा नळाचा वेग हा जास्ती असेल मग पहिल्या नळाने टाकी सहा तासात भरते म्हणजे नळ जर चालू केला तर एकछेद भाग हा एक तासात भरणार तर दुसऱ्या नळाने ती चार तास रिक चार तासात रिकामी होते तर ती रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल एकछेद चार भाग हा एका तासामध्ये रिकामी होईल मग याचं उत्तर कसं जर दोन्ही नळ एकाच वेळी आपण चालू केले तर एकछेद चार भागी एकशेद चार वजा एकछेद सहा भाग हा एका तासामध्ये रिकामा होणार मग याचं जर उत्तर आपण काढलं तर आपल्याला उत्तर मिळेल एक छेद चार वजा एक छेद सहा बरोबर एक छेद बारा म्हणजे एका तासामध्ये एक छेद भाग टाकीचा एक छेद भाग हा रिकामा होईल मग या आपण काढू शकतो एका तासामध्ये एक छेद भाग रिकामा होत असेल तर पूर्ण टाकी रिकाम होण्यासाठी बारा छेद एक म्हणजे बारा तासाचा वेळ आपल्याला यामध्ये लागेल यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की रिकामा होणाऱ्या नळाचा स्पीड किंवा वेग हा जास्त लागेल त्यावेळी पूर्ण भरलेली टाकी ही रिकामी होईल जर यामध्ये थोडं उलट कंडिशन तुम्हाला दिली जर भरणाऱ्या टाकीचा वेग जास्त व रिकाम्या टाक्या होणाऱ्या नळाचा वेग हा कमी असेल तर रिकामी टाकी किती वेळात भरेल हे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल मग यामध्ये जर आपण बघितलं तर याचं कशाप्रकारे आपल्याला करता येईल ए आणि बी नळ एकाच वेळ चालू केले तर एका तासामध्ये जे वेळ मिळेल आपल्याला ज्या नळाचा रिकाम्या होणारा रिकाम्या होणारा नळाचा वेग एक छेद एक्स भागेला एकछेद वाय त्यावरून टाकी आपल्याला रिकामी मिळेल मग एका तासामध्ये जर एकछेद एक भाग हा रिका एकछेद झेड हा भाग रिकामा होत असेल तर पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी झेड तासाचा वेळ लागेल यामध्येच आपण एक क्लुप्ती बघून घेऊ यामध्ये जसं मागच्या पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की सोप्या पद्धतीने आपण लवकरात लवकर उत्तर कसं काढू शकतो सेम क्लुप्ती आपण याच्यामध्ये बघून घेऊ यामध्ये आपल्याला काय करावं लागेल नळ नळ चालू केल्यामुळे टाकी रिकामी होत आहे मग यामध्ये काय होईल रिकामी होणाऱ्यासाठी लागणारा वेळ जर आपल्याला काढायचा आहे तर सुरुवातीला सहा दित। दित तास गुणिले चार तास म्हणजे सहा गुणिले चार वजा सहा सहा गुणिले चार भागीला सहा वजा चार कारण इथे टाकी काय होते रिकामी होते म्हणून जास्त संख्येतून आपण मोठी संख्या मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या वजा करतोय मग इथे आपल्याला समीकरण काय मिळालं सहा गुणिले चार भागीले सहा वजा चार म्हणजे चोवीस भागीला दोन बारा तास जे उत्तर आपण होतो ते इथे उत्तर सोप्या पद्धतीने आपण इथे काढू शकतो असेच मित्रांनो असेच उदाहरण उदाहरणं तुम्ही ट्र ट्रा, ट्राय करा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात भरते आणि तिसऱ्या नळाने ती टाकी तीन तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल इथे घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही इथे पहिले तुम्हाला काय करावं लागेल यामध्ये पहिले तुम्हाला जे करायचं आहे यामध्ये की ए आणि बी नळ चालू करून टाकी किती वेळात भरते हे काढून त्याचं समीकरण करून घ्या वन बाय एक्स प्लस वन बाय वाय काढून घ्या आणि नंतर वन बाय झेड जे सी नळाचं आपल्याला दिलं आहे म्हणजे वन बाय थ्री यांनी ती रिकामी होते तर दोघांचा जर तुम्ही एक बेरीज आणि वजाबाकी करून काढली तर तुम्हाला हे सोप्या पद्धतीने हे उत्तर काढता येईल हे समीकरण अशा प्रकारे तुम्हाला याच्यामधून बनवून घ्यावं लागेल उत्तर लिहायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि हो गणिताची प्रॅक्टिस अशाच प्रकारे चालू ठेवा सर्व आम्ही आपल्याला ज्या गणिताचे जे उदाहरण आहे वेगवेगळ्या प्रकारचे गणितं येतात ते देण्याचा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये प्रयत्न करू धन्यवाद